नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे करंट अफेअर्स मराठी या युट्यूब चॅनेलवरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमधले आपण पोलीस भरती दोन हजार वीस प्रश्नसंच अकरा नंबरचा भाग बघणार आहोत जर तुम्ही मागचे पाठ बघितले नसतील तर तुम्ही तेही पाठ बघून घ्या खूप महत्त्वाचे प्रश्न याच्यामध्ये घेतलेले आहेत जर प्रश्नाचा पी डी एफ जर तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी टेलिग्रामचे लिंक दिलेले आहे तिथे तुम्ही जॉईन होऊ शकता आणि रोजचे चालू काढून उडचे आणि जी केचे व्हिडिओचे पीडीएफ तुम्ही तेथून डाउनलोड करू शकतात आजच्या व्हिडिओमधला पहिला प्रश्न काय आहे बघूया पहिला प्रश्न आहे टिंबटिंब झाडाला आधुनिक वृक्ष म्हणून ओळखले जाते तर सुभाब सुभाबुळ या वृक्षाला आधुनिक वृक्ष म्हणून ओळखले जाते दोन आहे भारतीय परिस्थिती सर्वाधिक जुळवून घेणारा सुपी पंत कोणता तर चिस्ती संप्रदाय हा तीन नंबरचा प्रश्न आहे भारतावरील सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर विराजमान असण्याचा विक्रम कोणाच्या नावावर आहे तर सध्या हा पवन चामलिंग यांच्या नावावरती आहे चामलिंगच्या आधी कोणावर नावावर होता तर आता सध्या चामलिंगर यांच्या नावावर आहे आणि आधी ज्योती बसू यांच्या नावावर होता पाच नंबरचा प्रश्न आहे दिवांग शास्त्र स्टीफन हॉकिंग यांचे ब्रीफ आन्सर टू द बिग क्वेश्चन शेवटचे पुस्तक टिंबटिंब यांनी प्रकाशित केले तर जॉन मुरे यांनी हे पुस्तक प्रकाशित केलेले आहे शेवटचे सहा नंबरचा प्रश्न आहे गरीब व दुर्बल घटकांना मोफत कायदेशीर मुदत पुरवण्याची कार्य टिंबटिंब ही संस्था करते तर उत्तर आहे नालसा ही संस्था करते जिचा अर्थ होतो राष्ट्रीय सेवा प्राधिकरण सात नंबरचा प्रश्न आहे जागतिक पोस्ट दिन कधी साजरा करण्यात येतो किंवा कधी साजरा केला जातो तर नऊ ऑक्टोबर रोजी जागतिक पोस्ट दिवस साजरा करण्यात येतो आठ नंबरचा प्रश्न आहे विदर्भाच्या पूर्व भागात असलेल्या वनस्पतीचा प्रदेश कोणत्या नावाने ओळखला जातो तर अल्लापल्ली अभयारण्य या नावाने ओळखला जातो तो प्रदेश नऊ नंबरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात रानडेरे आढळतात तर चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये रानडेरे आढळतात दहा नंबरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त खाजगी वने आहेत तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जास्त खाजगी वने आहेत अकरा नंबरचा प्रश्न आहे कॉमन कॉज या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक कोण आहेत तर प्रशांत भूषण हे कॉमन कॉज या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक आहेत बारा नंबरचा प्रश्न आहे हिस्ट्री ऑफ बॅनर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर नाना चुडासामा हे हिस्ट्री ऑफ बॅनर या पुस्तकाचे लेखक आहेत तेरा नंबरचा प्रश्न आहे भारताचे अटर्नी जनरल महान्यायवादी कोण आहेत तर, तर उत्तर आहे के के वेणुगोपाल आहेत चौदा नंबरचा प्रश्न आहे भारताचा प्रथम नागरिक कोणाला म्हटले जाते तर राष्ट्रपती यांना भारताचा प्रथम नागरिक म्हटले जाते सोळा नंबरचा प्रश्न आहे यम के यस पद्धती शक्तीचे एकक हे जूनमध्ये असते किंवा सेकंदामध्ये असते सतरा नंबरचा प्रश्न आहे भारताचे स्वित्झर्लंड म्हणून कोणत्या शहराला किंवा कोणत्या राज्याला ओळखले जाते तर काश्मीरमध्ये तर काश्मीरला भारताचे स्वित्झर्लंड असे म्हणतात अठरा नंबरचा प्रश्न आहे गुलमोहर या वनस्पतीस टिंबटिंब असे म्हणतात तर फेम ट्री असे म्हणतात गुलमोहर या वनस्पतीला एकोणवीस नंबरचा प्रश्न आहे अटल बिहारी वाजपेयी यांना भारतनं पुरस्कार केव्हा देण्यात आला तर दोन हजार पंधरा साली अटल बिहारी वाजपेयी यांना भारतनं पुरस्कार देण्यात आला वीस नंबरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धपीठ कोणते तर सप्तशृंगी हे अर्धपीठ आहे मित्रांनो भेटूया उद्याच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओमध्ये